विद्यार्थ्यांनो, आठवड्यामध्ये आपण भूमी अभिलेख विभागामार्फत जे महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन आलं आहे ते आपणाला बघत आहे. लक्षात घ्या, गट क संवर्गातील सरसेवने रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात जी 2021 आली होती त्या अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो हे परिपत्रक आहे. कोकण मुंबई विभाग, लक्षात घ्या, भूमी अभिलेख कोकण प्रदेश मुंबईच्या अधीनस्थ विभागातील गट क पदसमूह 4 संवर्गातील रिक्त पदे भरण्याकामी प्रसिद्ध जाहिरातीनुसार दिनांक 28 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. सदर ऑनलाईन परीक्षेचा गुणक्रमे निकाल व विभागातील प्रवर्गनिहाय समांतर आरक्षणानुसार भरतीकामी उपलब्ध जागांचा तपशील दिनांक 21/1/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. ऑनलाईन परीक्षा निकालाच्या विद्यार्थी मित्रांनो आधारे प्रादेशिक निवड समितीने 17/4 ते 21/4/2023 या कालावधीत कागदपत्रे पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकडे विभागात उपलब्ध सामाजिक समांतर आरक्षण विचारात घेऊन प्रादेशिक निवड समितीने नियुक्तीकामी शिफारस केलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय निवड यादी व प्रतीक्षा यादी यासोबत विद्यार्थी मित्रांनो जाहीर करण्यात येत आहे. म्हणजे काय की जे कोकण विभाग आहे बरोबर, मुंबई विभाग आहे, त्या विभागाच्या अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थी मित्रांची नियुक्ती झाली आहे बरोबर, त्यांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी यासोबत जोडत आहे. तर बघू शकतात उपसंचालक भूमी अभिलेख कोकण मुंबई, तर बघू शकता सिलेक्शन कॅटेगरी ओपन एक सर्व्हिसमन यादी सुरुवातीला दिली आहेत. 1 नंबर नाव बघू शकतात. ही जी संपूर्ण लिस्ट आहे ना ते आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ज्ञानवंदन एज्युकेटर त्यावर मी टाकणार आहे. जर ते चॅनल पाहिजे असेल तर तुम्ही काय करा, करंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्ञानवंदन एज्युकेटर तुम्हाला ही लिंक भेटून जाईल. त्या लिंकद्वारे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, ज्यावर तुम्हाला ही यादी विद्यार्थी मित्रांनो भेटून जाईल. आणि ही संपूर्ण यादी झाल्यानंतर त्यांनी काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत. सर्वप्रथम, वरील निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली असा अर्थ होत नाही. उमेदवाराची अंतिम नियुक्ती ही संबंधित उमेदवाराचे वैद्यकीय तपासणी अहवाल, चारित्र्य पडताळणी अहवाल, त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सादर प्रमाणपत्रांची सक्षम प्राधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्यानंतरच करण्यात येणार आहे. उमेदवाराने सादर केली माहिती चुकीची खोटी आढळल्यास अगर समांतर आरक्षणाचे प्रमाणपत्र संबंधित सक्षम अधिकाऱ्यांनी अवैध बाद ठरला तसेच वैद्यकीय तपासणी अहवालनुसार अपात्र ठरवल्यास संबंधित उमेदवारांचे नाव वरील निवड यादीमधून कमी करण्यात येईल व प्रतीक्षा यादीतील गुणानुक्रमे पुढील उमेदवारास विद्यार्थी मित्रांनो संधी देण्यात येईल. निवड यादीमधील उमेदवारांनी त्यांचे निवडबाबतीचे शिफारसपत्र बरोबर ते 2 ते 4 मे या कालावधीत उपसंचालक भूमी अभिलेख कोकण प्रदेश मुंबई यांच्या कार्यालयाकडून विद्यार्थी मित्रांनो प्राप्त करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी ईमेल आयडीचं त्यांनी विद्यार्थी मित्रांनो काय की सांगितलेलं नाही आहे. तर मग ऑफिसमध्येच जायचं असेल, कार्यालयाकडून प्राप्त करून घ्यायचे आहेत म्हणजे ऑफिसमध्ये जाऊन विद्यार्थी मित्रांनो त्यांच्याकडून शिफारसपत्र ज्यांचं सिलेक्शन झालं आहे. तर आपण बघू शकतात की 28/4/2023 आजच्या दिवशी विद्यार्थी मित्रांनो ही प्रसिद्ध पत्रक आलं आहे. ज्याही विद्यार्थ्यांचं नाव असेल ना त्यांनी विद्यार्थी मित्रांनो खाली काय करा, कमेंट करा. ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांचं मनापासून अभिनंदन. जे प्रतीक्षा यादीत आहे त्यांचंही अभिनंदन, कारण की खूप सारे विद्यार्थी हायर पोस्टसाठी अप्लाय करत असतात. त्यांचं दुसऱ्या एक्झाममध्ये सिलेक्शन झालं असेल त्यामुळे ते जॉईन होणार नाही, त्यामुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवार देखील चान्सेस आहे की त्यांचं सिलेक्शन होईल. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल नवीन असेल चॅनल देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.